पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि ढेमगर या चारही धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या 24 तासात शहराला एक महिना पुरेल एवढा पाणी म्हणजे 1.50 TMC पाणीसाठा जमा झालाय. गतवर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता, यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील सर्व चारही धरण 100% भरली होती. परंतु त्यानंतर झालेली कालवा फुटी प्रकरण, जिल्ह्यात पडलेला प्रचंड दुष्काळ आणि पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपासूनच पुणेकरांना पाणी कपात लादण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे 10 दिवसात पाणीसाठा 2.20 TMC वरून थेट 6.25 TMC झाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.